So good morning all of you. In this lecture we will start our unit number 2, planning and decision making. Okay, planning and decision making unit number 2 aaj apan start karnar aahot. So planning and decision making is one of the important functions of management, right? So planning kiwa decision making he kay aahe tar important function aahe. We were already learned in unit number 1. बट इन शॉर्ट कॉन्सेप्ट बेसिस अपन फक्त क्वेश्चन मध्ये काय केलेले आहे ते लर्न केलेले आहे. बट इन दिस चैप्टर वी विल लर्न इन डिटेल व्हाट इज मीन बाय प्लानिंग, स्टेप्स ऑफ प्लानिंग, इम्पॉर्टन्स ऑफ प्लानिंग, फीचर्स ऑफ प्लानिंग, ओके, एंड देन डिसीजन मेकिंग टेक्निक्स. असे बरेच क्वेश्चन अपन ह्या युनिट मध्ये लर्न करणार आहोत. सो नाउ वी स्टार्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हाट इज प्लानिंग, एक्सप्लेन फीचर्स ऑफ प्लानिंग. प्लैनिंग इज द फंडामेंटल फंक्शन ऑफ मैनेजमेंट. सेम टाइम राइट डाउन कराए जो क्रक्स है तितकाच राइट डाउन करा. काय सांगितलेला आहे, प्लैनिंग इज द फंडामेंटल फंक्शन ऑफ मैनेजमेंट. इट हेल्प इन डिटरमाइनिंग द कोर्स ऑफ एक्शन टू फॉलो द अचीविंग वेरियस ऑर्गनाइजेशनल ऑब्जेक्टिव. अपन प्लैनिंग का बर करतो, जो ऑर्गनाइजेशनल जे गोल्स ऑब्जेक्टिव है अचीव करण्यासाठी प्लैनिंग केलं जातं. सो इन शॉर्ट, planning is deciding in advance what to do, when to do, how to do and where is to be do. Okay, so hi je definition ahe hi Kunthas ne dileli ahe. So planning is deciding in advance what to do, how to do, when to do and where is to be do. Okay, it is the process which involve thinking before doing. Okay, ekhadi activity start karnyachya adhi apan kay karto tar planning karto. म्हणून काय सांगितलं आहे, इट इज द प्रोसेस विच इन्वॉल्व थिंकिंग बिफोर डूइंग. इट इज द कंसर्न विद द मेंटल स्टेज ऑफ द मॅनेजर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ही काय आहे, एक मेंटल स्टेज आहे. कारण प्लॅनिंग हे आपली मेंटल ॲबिलिटी काय आहे, आपला एक्सपिरियन्स काय आहे, आपलं नॉलेज काय आहे, ओके, ह्या सगळ्यावरती काय होणार आहे, प्लॅनिंग ही प्रिपेअर होते. दॅट इज वाय. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. So same time, yes, ma'am. Okay, sir. काय प्रक्स लिहून घ्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये. प्लॅनिंग इज द फंडामेंटल फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. प्लॅनिंग इज द प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. आणि डिरेक्टली डेफिनेशन लिहून घ्या. अकॉर्डिंग टू कुंथस, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, व्हेन टू डू, हाऊ टू डू अँड व्हेअर इज टू बी डू अ पर्टिक्युलर टास्क. इथेपर्यंत कम्प्लीट करा. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये ते लिहून झालं असेल. आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. देन फीचर्स ऑफ प्लॅनिंग. सो फीचर्स ऑफ प्लॅनिंग इन्क्लूड्स managerial function, goal oriented, pervasive, continuous activity, intellectual process, futuristic decision making. Okay, these are some features of planning. So now we'll learn detail one by one. First, planning is a primary function. Planning काय आहे? Planning एक primary function आहे. So first काय सांगायचं आहे, planning provide the base for another function of management. म्हणजे जसे की आपले अदर फंक्शन काय आहेत, लाईक डायरेक्टिंग आहे, कोऑर्डिनेटिंग आहे, कंट्रोलिंग आहे, डिसिजन मेकिंग आहे, स्टाफिंग आहे, ह्या सगळ्यासाठीचा बेस कोण असणार आहे, तर प्लॅनिंग असेल, राईट? दॅट इज व्हाय हियर सेड प्लॅनिंग प्रोव्हाइड द बेस फॉर द अनदर फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. इट फॉलो बाय ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग. मग हे बाकीचे फंक्शन कोणाला फॉलो करतात, तर प्लॅनिंगला. म्हणून काय सांगितलेलं आहे, it is followed by the organizing, staffing, directing and controlling. All the managerial function are performed within the framework of plan. Okay, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्टाफिंग ची काय करायचे आहे, स्टाफिंग रन करायचे आहे, पण स्टाफिंग कोणाच्या फ्रेमवर्क मध्ये काम करतोय, प्लॅनिंग ने ज्या थिंग डिसाइड करून दिलेले आहेत त्या थिंग फॉलो करून, ते ऍक्टिव्हिटी फॉलो करून स्टाफिंग त्यांचं फंक्शन रन करते. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. Write down. Planning provide
the base of another function of management. It is followed by the organizing, staffing, directing and controlling. As it is written, let's take a look. Short mode is given. Like, tomorrow, all the managerial function are performed within the framework of plan. Okay. Then next, planning is pervasive. असा है का कि मला कधी प्लॅनिंग ची गरज नाही वाटते. नो, प्लॅनिंग ही कसं आहे, परवेसिव इन नेचर असं म्हटलं जातं. सो काय सांगितलं बघूया. प्लॅनिंग इज प्रॅक्टिस्ड इन ऑल काइंड्स ऑफ ऑर्गनायझेशन अँड ईच अँड एव्हरी लेवल ऑफ मॅनेजमेंट. दॅट मीन्स प्लॅनिंग इज रिक्वायर्ड टू ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, ऑल टाइप्स ऑफ बिझनेस अँड ऑल डिपार्टमेंट. हाउएव्हर द natural and scope of planning is different at the different organization and level of the management. म्हणजे प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने प्लॅनिंग चे इम्पॉर्टन्स हे डिफरंट असणार आहे किंवा प्लॅनिंग चा स्कोप हा डिफरंट असणार आहे. लक्षात येत आहे. पण प्लॅनिंग हे प्रत्येकासाठी काय असणार आहे, परवेसिव्ह असेल. इज इट क्लिअर? सेकंड पॉइंट. यस मॅम. यस मॅम. सो सेकंड पॉइंट मध्ये लिहून घ्या, प्लॅनिंग इज परवेसिव्ह इन नेचर. इट इज ऍप्लिकेबल टू ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट, दॅट इज टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल अँड ऑल डिपार्टमेंट, ऑल डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अँड एव्हरी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. प्रत्येकासाठी प्लॅनिंग हे काय असणार आहे, ऍप्लिकेबल असते. ओके, बाकी कोणाची आवाज नाही येते. Is it clear now? Yes, ma'am. Yes, ma'am. मी रिवाइज करून घेणार आहे, त्यामुळे लिहून घ्या व्यवस्थित. नाही, थर्ड पॉइंट, प्लॅनिंग इज फ्युचर ओरिएंटेड. प्लॅनिंग हे आपण कशासाठी करतो, एखादी फ्युचर ऍक्टिव्हिटी सक्सेसफुल होण्यासाठी. राईट, इट इज प्रिपेअरिंग ऑर्गनायझेशन टू मीट फ्युचर चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटी. जे काही फ्युचर चॅलेंजेस आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या मीट होण्यासाठी ऑर्गनायझेशन प्लॅनिंग करेल. इट रिड्यूस द अनसर्टनटी ऑफ द फ्युचर. मॅनेजर ॲडॉप्ट द सायंटिफिक मेथड ऑफ फोरकास्टिंग. दे अँटिसिपेट फ्युचर अँड इनकॉर्पोरेटेड चेंजेस in their action and achieve organizational goals effectively. Okay, ata apan kay sangu shakto, planning is a future oriented. Short madhe kay mention karal baka, planning is a future oriented because organization preparing planning to meet future challenges and opportunity. Kasha sathi kele jate kiwa second sentence kay put up kara, planning is a future oriented because future is unpredictable in nature. फ्युचर कसं आहे, अनप्रिडिक्ट आहे. आपण फिक्स सांगू शकतो का फ्युचर मध्ये ह्याच गोष्टी होणार आहेत? नाही. सो सेकंड सेंटेन्स मध्ये काय येईल, फ्युचर इज अनप्रिडिक्टेबल इन नेचर. दॅट इज वाय ऑर्गनायझेशन प्रिपेअर प्लॅनिंग फॉर द पर्पज ऑफ रिड्यूस अनसर्टनटी ऑर रिड्यूस रिस्क. रिस्क रिड्यूस करण्यासाठी प्लॅनिंग हे केलं जातं. रिड्यूस रिस्क अँड अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. Is it clear? Second, third point? Yes, ma'am. Yes, ma'am. Then, point number four, planning is goal-oriented. Asa kona hai kai te, ki haa, mi planning ke liye paan kashi sati ke liye hota te, is wala mahi te. Nahi na, apan kya karto, apne ke goals ahe, the objective ahe, the certain, he determine karto ahe. Hai na, ani tachya, tala anu sarun, त्याच्यासाठी आपण काय करत असतो, प्लॅनिंग हे करत असतो. सो प्लॅनिंग सी टू द अचीव सर्टन गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. प्लॅनिंग इज अ युजफुल एक्सरसाइज व्हेन इट डज कॉन्ट्रीब्यूट इन सम पॉझिटिव्ह वे टू द अकम्प्लिशमेंट ऑफ डिझायर ऑब्जेक्टिव्ह. ओके, डिझायर ऑब्जेक्टिव्ह हे अकम्प्लिश करण्यासाठी, अचीव करण्यासाठी ऑर्गनायझेशन प्रिपेअर प्लॅनिंग. ऑर्गनायझेशन काय करे, प्लॅनिंग प्रिपेअर करे. सो पॉइंट मेंशन करा, प्लॅनिंग सीक टू अचीव सर्टन गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन.
So planning is useful to exercise when it does to contribute some positive way and accomplish accomplishment of desired object. तर यामध्ये तुम्हाला काय मॉडिफिकेशन करायचं असेल तरी केलं तरी चालेल. पॉइंट नंबर नेक्स्ट, प्लॅनिंग इज कंटिन्युअस. प्लॅन आर प्रिपेअर फॉर अ स्पेसिफिक टाइम पिरियड. आपण प्लॅनिंग हे कशासाठी करतो, तर ठराविक टाइमसाठी. फॉर एक्झाम्पल, सपोज आपला एक गोल आहे, तो गोल जोपर्यंत अचीव होत नाही तोपर्यंत आपला प्लॅनिंग असणार आहे, राईट. That means plan or prepare for a specific time period. At the end of specific time, new plan have to be prepared. म्हणजे आपण एक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तिथेच आपलं वर्क स्टॉप होतं का हो नाही. म्हणजे जेव्हा वन ऍक्टिव्हिटी एंड होईल तेव्हा नेक्स्ट ऍक्टिव्हिटी काय होईल तर स्टार्ट होणार आहे. दॅट मीन्स ऍट द एंड ऑफ द स्पेसिफिक टाइम न्यू प्लॅन हॅव टू बी प्रिपेअर. ऑन द सेम वे द एक्झिस्टिंग प्लॅन मस्ट बी रिवाइज्ड. आणि बऱ्याच वेळी आपण काय करतो, एक्झिस्टिंग प्लॅन हा काय करतो, रिवाइज करतो. व्हेन चेंज टेक प्लेस इट इज द कंडिशन. आणि जर काही चेंज हवा असेल दॅट टाइम वी विल प्रेफर द चेंजिंग प्लेस. ओके, मग आपण काय करतो, त्या एक्झिस्टिंग प्लॅन मध्ये तो एक्झिस्टिंग प्लॅन हा मॉडिफाय करतो अँड कंटिन्यू करतो. बट प्लॅनिंग हे कसं असणार आहे, कंटिन्युअस इन नेचर असेल. सो प्लॅनिंग इज कंटिन्युअस इन नेचर. प्लॅनिंग इज कंटिन्युअस प्रोसेस, नेवर एंडिंग प्रोसेस. Because one task is over, then another task is start. As is the simple manu shakta. Next point, number 6. Planning is an intellectual process. Creative thinking and imagination of planning is a mental exercise. It's very important. म्हणजे प्रत्येकाची प्लॅनिंग करण्याची जे काही मेथड आहे, टॅक्ट आहे, त्या सेम असणार आहेत का हो नाही. कारण प्लॅनिंग हे कशावरती डिपेंड्स असणार आहे, it's like a creative thinking, imagination, judgment, your knowledge, your skill, etc., etc. That is why here called mental exercise. म्हणून planning ला काय म्हटलेलं आहे, mental exercise म्हटलं जातं. It depends on intent and human being. If a manager had foresight, vision and sound judgment, then he can prepare sound plan. Okay, intellectual आहे इथे. सो काय सांगायचं आहे, तुमचं व्हिजन काय आहे, तुमचं मिशन काय आहे, याच्यावरून तुम्ही काय करणार, तुमचे जजमेंट जे आहे, तुमचं इमॅजिनेशन आहे, तुमचे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, हे यूज कराल. ओके, सो काय मेन्शन कराल बघा इथे, प्लॅनिंग इज अ इंटलेक्च्युअल प्रोसेस बिकॉज हियर मॅनेजर प्रेफर क्रिएटिव्ह थिंकिंग, इमॅजिनेशन, जजमेंट, पर्सनल स्किल, एक्सेट्रा. ओके, मेंटल इंटेलेक्चुअल प्रोसेस का म्हटलेला आहे हे महत्वाचं आहे. त्यामध्ये ऍड करा क्रिएटिव्ह थिंकिंग, इमॅजिनेशन, जजमेंटल एक्सपिरियन्स, स्किल, एक्सेट्रा. म्हणून याला इंटेलेक्चुअल प्रोसेस असं म्हटलेलं आहे. इज इट क्लिअर? यस मॅम. यस मॅम. अँड लास्ट इट्स मोस्ट इम्पॉर्टंट, फ्लेक्सिबल. प्लॅनिंग हे कसं असायला हवं, फ्लेक्सिबल. कारण प्लॅनिंग हे आपण कशासाठी करतो, फ्युचर ऍक्टिव्हिटीसाठी. फ्युचर इज अनप्रिडिक्टेबल इन नेचर. फ्युचरमध्ये सपोज एखादी रिस्क असेल, काही थ्रेट्स आली असतील, तर ॲज पर थ्रेट, ॲज पर रिस्क, ॲज पर सिच्युएशन, युअर मॅनेजर विल कॅन इझिली वी कॅन इझिली चेंज प्लॅनिंग प्रोसेस. ओके, आणि त्यामध्ये सब प्लॅन वगैरे काय करू शकतो, काय ॲड करू शकेल. सो प्लॅनिंग इज अ फ्लेक्झिबल इन नेचर. म्हणून प्लॅनिंग हे कसं असायला हवंय, फ्लेक्झिबल. म्हणजे आपण म्हणतो ना, आज मी प्लॅनिंग केलेलं आहे, हे चेंज नाही होऊ शकत, असंच मला काय करावं लागेल, टास्क हा फुलफिल करावा लागेल. नो, इट्स नॉट अ प्लॅनिंग. प्लॅनिंग हे तुमचं फ्लेक्झिबल असणं महत्वाचं आहे. सो काय सांगितलं बघूया, प्लॅनिंग इज अ रिलेटेड टू द फ्युचर अँड फ्युचर इज अनसर्टन. प्लॅनिंग हे कशासाठी असतं, फ्युचरसाठी असतं. आणि फ्युचर हे कसं आहे तर अनप्रिडिक्टेबल आहे, अनसर्टन आहे. So plan will fail to achieve the objective is unfavorable change take place in future. So manager have to be ready in changing their plan so that change do not fail the plan. Thus planning is a flexible activity or flexible in nature. Planning is flexible asle paiche. The simple kaya sanga, planning is flexible in nature. Because your manager can easily change planning process as per the future situation.
सिंपल थी फ्यूचर की सिचुएशन कशी आहे त्याच्यानुसार मॅनेजर इजीली प्लॅन चेंज करू शकतो म्हणून त्याला फ्लेक्सिबल नेचर असं म्हटलेलं आहे. इज इट क्लियर? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. 6-7 रिपीट करा बरं फटाफट. मुस्कान. यस मॅम. बोलो. प्लॅनिंग इज कंटिन्युअस. प्लॅन्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक टाइम पीरियड. एट द एंड ऑफ द स्पेसिफिक टाइम न्यू प्लॅन्स हॅव टू बी प्रिपेअर्ड. व्हेरी गुड. हां, महक पठाण. प्लॅनिंग इज एन इंटेलेक्चुअल प्रोसेस. क्रिएटिंग थिंकिंग एंड इमॅजिनेशन ऑफ प्लॅनिंग इज अ मेंटल एक्सरसाइज. इट डिपेंड्स ऑन ऑफ एन अ ह्यूमन बीइंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. देन लास्ट पॉइंट कोण एक्सप्लेन करे? हा योगिता. फ्लेक्सिबल प्लॅनिंग इज रिलेटेड टू द फ्युचर अँड फ्युचर इज अनसर्टन. प्लॅन विल बी फेल टू अचीव द ऑब्जेक्टिव्ह इफ अनफेवरेबल चेंज टेक प्लेस इन अ फ्युचर. मॅनेजर हॅव टू बी रेडी इन चार्जिंग देअर प्लॅन सो दॅट चेंज डू नॉट फेल द प्लॅन. प्लॅनिंग इज अ फ्लेक्सिबल ऍक्टिव्हिटी. ओके गुड. फक्त तुम्ही मी आता नेक्स्ट टास्क तुम्हाला काय देणार आहे की एक दोन मिनिट वेळ घ्या. तुम्ही तो पॉइंट रीड करा. आता तुम्ही काय करताय? रीड अँड रिपीट करताय ना. सो रिकॉल अँड रिपीट. ओके, रिकॉल करायचं म्हणजे तुम्हाला जेवढं लक्षात आहे तेवढंच रिपीट करायचं, रीड नाही करायचं. सो तुम्ही व्हिडिओ ऑन करायचा आणि रिपिटेशन करायचं नेक्स्ट पॉइंट पासून. सो लिसन केअरफुली, वी विल स्टार्ट अवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो एक्सप्लेन स्टेप्स ऑफ प्लॅनिंग. आता प्लॅनिंग करतो आपण फ्युचरसाठी, ओके, पण प्लॅनिंग करायचं आहे तर त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करणं फार महत्वाचं आहे. तर त्या स्टेप्स काय आहेत बघूया आपण. इंट्रोडक्टरी पार्ट सेम असला तरी चालेल. प्लॅनिंग इज द फर्स्ट प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट दॅट प्रोसीड ऑल अदर फंक्शन. द प्लॅनिंग फंक्शन इन्वॉल्व द डिसिजन ऑफ व्हॉट टू डू, हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड वेअर इज टू बी डू. सो मॅनेजर फोकस अ लॉट ऑफ देअर अटेन्शन ऑन द प्लॅनिंग अँड प्लॅनिंग प्रोसेस. म्हणून मॅनेजर काय करतात तर प्लॅनिंग प्रोसेसवरती जास्त कॉन्सन्ट्रेशन हे करत असतात. द प्लॅनिंग फंक्शन ऑफ मॅनेजमेंट इज वन ऑफ द मोस्ट क्रुशियल वन्स. इट इन्वॉल्व सेटिंग द गोल ऑफ कंपनी अँड देन मॅनेजिंग द रिसोर्सेस टू अचीव सच ऑब्जेक्टिव्ह ऑर अचीव सच गोल्स. सो आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे कारण जसं काय म्हणतो आपण, प्लॅनिंग वरतीच सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहेत. प्लॅनिंग वरतीच अदर फंक्शन हे रन होतात. म्हणून तुमचं प्लॅनिंग हे प्रॉपर असेल तरच काय करू शकतो आपण, वी कॅन इझिली अचीव अवर गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ओके, दॅट इज वाय हियर मॅनेजर कॉन्सन्ट्रेट ऑन प्लॅनिंग प्रोसेस. सो दीज आर सम स्टेप्स. एस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, डेव्हलपिंग प्रिमायसेस, evaluate and selection of alternative, formulation derivative plan, securing cooperation and participation, and review and follow. Okay, now we'll learn detail one by one. First, recognizing need for action. An important part of the planning process is to be aware of the business opportunity in the firm, external environment as well as within the firm. Once such opportunity get recognized, the manager can recognize the action that need to be taken to realize them. Okay, so first madhe apan kay mhanto, recognize the need. Jyasathi apan planning karnar ahot tyachi garaj ahe ka ho, kya goshti adhi clear kara. That means recognizing need for action. An important part of the planning process is to be aware of the business opportunity in the firm, external environmental as well as within the firm. So tumhi pahilya step madhe kay kartay? In this first step, manager will analyze, kay sangte baga mi, in this first step manager will analyze internal and external environmental factor. Bas yacha adhi study kela jato. Are you getting my point? Are you getting my point? Otherwise, I will repeat. Okay. काय सांगायचं आहे?
The first step of planning process here, manager will analyze internal and external environmental factor. Internal and external environmental factor, because these factor are directly influenced on our planning process. Okay, त्याचा आधी पहिल्या स्टेप मध्ये स्टडी करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्या स्टेप मध्ये मॅनेजर काय करतात, तर इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा स्टडी करतात. आर यू गेटिंग माय पॉइंट? यस मॅम. द इंटरनल फॅक्टर अँड एक्सटर्नल फॅक्टर वी वेअर लर्न ऑलरेडी, ओके, इन सेमिस्टर नंबर फर्स्ट. सो टेल मी व्हॉट इज मीन बाय इंटरनल फॅक्टर. कोण सांगेल, सांगा बरं. इंटरनल फॅक्टर कोणते असतात, एक्सटर्नल फॅक्टर कोणते असतात? मॅक्रो फॅक्टर, मायक्रो फॅक्टर आपण लर्न केले. कोण सांगेल?